हे गाइज वेलकम टू चैनल एवन अकेडमी। फाइनली विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फिजिक्सचा पेपर झालेला आहे आणि फिजिक्सच्या पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता मी जे क्वेश्चन दिलेले होते ते क्वेश्चन ॲज इट इज आलेले आहे गाईज। आणि क्वेश्चन बँकमधून जवळपास 90% क्वेश्चन हे यामधूनच येत आहे, तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक राहणार आहे तुमची केमिस्ट्रीची पण। आणि जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन टिक मार्क करून दिलेले होते त्यामधले जवळपास 90% क्वेश्चन ॲज इट इज आलेले आहे। तर आपण आज पाहणार आहे केमिस्ट्रीचे क्वेश्चन जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही टिक मार्क करून घ्या किंवा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता। आणि फायनली तुम्हाला माहिती आहे व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे हे क्वेश्चन बँक तुम्हाला ओवरऑल डाउनलोड करायची आहे, ठीक आहे ना। तर सर्वात अगोदर व्हिडिओ हा पार्ट वन राहणार आहे, यामध्ये आपण ओवरऑल जेवढे पण केमिस्ट्रीमध्ये तुमचे चॅप्टर आहे ठीक आहे त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहे। मोस्ट प्रोबेबली 2 मार्क्स 3 मार्क्स आणि 4 मार्क्स, ठीक आहे ना, जे की खूप इम्पॉर्टंट राहणार आहे। तर गाईज हा पार्ट वन व्हिडिओ आणि पार्ट टू पण याच्याशीच रिलेटेड राहणार आहे, म्हणजेच पूर्ण क्वेश्चन जे आहे तुमचे ठीक आहे ना, सर्व जे चॅप्टर आहे त्यामधील अर्धे चॅप्टर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि देन वन अर्धे चॅप्टर आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहे जो पार्ट टू राहणार आहे। तर पार्ट वन आपण स्टार्ट करूया। सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला केमिस्ट्री ओवरऑल सर्व जे पेज नंबर आहे ते दिलेले आहे, सॉलिड स्टेट ओवरऑल तुमचे जेवढे पण चॅप्टर आहे ते चॅप्टर इथे मेन्शन केलेले आहे। आता चॅप्टर वाईज तुम्हाला मार्क्स 3 विथ ऑप्शन 5 अँड मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तुमचा जो फर्स्ट चॅप्टर आहे सॉलिड टेस्ट त्यामधले कोणकोणचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते तुम्ही टिक मार्क करून घेऊ शकता, स्क्रीनशॉट करू शकता किंवा PDF तुम्हाला मी डाउनलोड करण्याकरता देणारच आहे, ठीक आहे ना। तर सर्वात अगोदर जे MCQ आहे, MCQ तुम्हाला सर्वच पाहून घ्यायचे आहे कारण की MCQ विथ आन्सर तुम्हाला दिलेले असतात। जशा प्रकारे तुम्ही पाहू शकता फर्स्ट MCQचा आन्सर तुम्हाला इथे ए दिलेला आहे, म्हणजेच ते तुम्हाला थोड्या डार्क लेटरमध्ये मेन्शन केलेला आहे। तर तुम्हाला ओवरऑल MCQ पूर्ण एक वेळेस रट्टा मारून घ्यायचे आहे किंवा वाचून घ्यायचे आहे। आता येतं एक मार्क्ससाठी तुम्हाला जेवढे पण यामध्ये थेरॉटिकल दिसणार आहे ठीक आहे ना, जशा प्रकारे राईट द इफेक्ट ऑफ डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इन द फ्रँकल डिफेक्ट अँड राईट अँड एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स, हे जे तुम्हाला जे थेरॉटिकल दिसत आहे ठीक आहे ना, थेरॉटिकल एक मार्क्स करता मी सांगत आहे, एक मार्क्स करता तुम्ही पूर्ण पाहून घ्या कारण एक मार्क्सचे जे पण थेरॉटिकल येथे बनणार आहे तेच तुम्हाला 2 मार्क्स करता येऊ शकतात। म्हणून एक मार्क्सचे क्वेश्चन जे आहेत ते पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। देन वन आपण येऊया टाईप वनमध्ये, जे की 2 मार्क्स करता तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन टिक मार्क करून घ्यायचे आहे। फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट क्वेश्चन तुम्ही टिक मार्क करून घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट दिलेलं आहे तुम्हाला। देन वन एक्सप्लेन थर्ड क्वेश्चन, एक्सप्लेन द वॅकन्सी डिफेक्ट विथ डायग्राम, तुम्हाला खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। देन वन क्वेश्चन 6, डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड, मोस्ट इम्पॉर्टंट, मी याला टिक मार्क करून घ्या। देन वन यस गाईज तुम्हाला हेच क्वेश्चन जे आहेत ते पाहायला मिळणार आहे, क्योंकि गाईज आप देख सकते हो जैसे की फिजिक्स का पेपर ओवरऑल आपका हुआ था और फिजिक्स के पेपर में 90% ओवरऑल जो क्वेश्चन मैंने दिए थे वही क्वेश्चन तुमको ओवरऑल एग्जाम में देखने को मिले हैं। और मोस्ट इंपॉर्टेंट है जो कि बोर्ड के ऑफिशियल वेबसाइट पे आपको ये PDF मिल जाएगा, लेकिन वहाँ पर ऑफिशियल वेबसाइट पर जाकर PDF डाउनलोड करना बहुत ही हार्ड होता है, इसलिए मैं आपको PDF विथ इंपॉर्टेंट क्वेश्चन यहाँ पर टिक मार्क करके दे रहा हूँ। और गाइज फाइनली जो लास्ट में ओवरऑल मैं आपको बताऊंगा किस टाइप आपको डाउनलोड करना है, और एस गाइज टेलीग्राम पे भी आपको बहुत जल्द PDF मिलने वाला है। तो विद्यार्थी मित्रों तुम्हें पाहू शकता सेकंड जो क्वेश्चन होता आपका क्वेश्चन नंबर 6 जो कि डिस्टिंग्विश है खूब इंपॉर्टेंट है। देन वन 7 नंबर का क्वेश्चन पण इंपॉर्टेंट है, यामध्ये तुम्ही जे तुम्हाला ओवरऑल थेरॉटिकल दिला है फर्स्ट ऑफ ऑल ते एक वेळेस पाहून घ्या। वेन गोल्ड क्रिस्टलाइज इट फॉर्म FCC युनिट सेल अँड सेकंड वन तुम्हाला फायनली मोलर मास इथे काढायला लावलेला आहे, मोलर मासवरती पण क्वेश्चन येतो तुम्हाला ठीक आहे। देन वन एक्सप्लेन द टर्म, 8वा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला पाहू शकता 2 इथे ओवरऑल दिलेले आहेत डिफेक्ट म्हणून, इम्प्युरिटी डिफेक्ट तुम्हाला ओवरऑल डेफिनेशन टाईप इथे लिहायचं आहे ठीक आहे। हे क्वेश्चन झाले तुमचे 2 मार्क्स करता। देन वन थर्ड ओर टाईप 3 3 मार्क्स। फायनली फर्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, कॅल्क्युलेट द पॅकेजिंग इफिकेसी फॉर BCC लॅटिस ठीक आहे। तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता किंवा फायनली तुम्ही एक वेळेस टिक मार्क करून घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या की हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे। देन वन थर्ड क्वेश्चन, देन वन फोर्थ क्वेश्चन, हे दोन्ही थेरॉटिकल आहे, एक वेळेस पाहून घ्यायचे तुम्हाला, ओनली एक बार पाहून घ्यायचे आहे ठीक आहे। क्वेश्चन 5वा खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, जो की तुम्हाला नॉन स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, हा पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे। देन वन 5वा क्वेश्चन क्लासिफिकेशन, तुम्हाला क्लासिफिकेशन दिलेलं आहे। 6वा क्वेश्चन एक्सप्लेन विथ 1 एक्झाम्पल इच डायग्रॅम, तुम्हाला डायमॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स दिले आहे ठीक आहे, तुम्हाला डेफिनेशन टाईप लिहायचे आणि एक्झाम्पल पण तुम्ही पाहून घ्यायचे ठीक आहे। देन वन लॉंग ॲन्सर क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 मार्क्स करता खूप इम्पॉर्टंट राहणार आहे ठीक आहे। आपण डिस्कस करूया इम्पॉर्टंट पॉईंट, यामध्ये तुम्ही टिक मार्क करून घ्या फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन अँड देन वन फायनली थर्ड क्वेश्चन, अँड एक तुम्ही डिफाईन म्हणून हा क्वेश्चन पण पाहून घ्यायचा आहे ठीक आहे, विथ तुम्हाला BCC स्ट्रक्चर आणि एक वेळेस हे तुम्ही एक्सप्लेनेशन पाहून घ्यायचं आहे। हे झाले तुमचे 4 क्वेश्चन 4 मार्क्स करता ठीक आहे।
चैप्टर टू स्टार्ट करूया, मार्क्स चार विथ ऑप्शन सिक्स। फाइनली तुम्हाला मल्टीपल चॉइस क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेला आहे, हे जे क्वेश्चन असतात तुम्हाला एक वेळेस रट्टा मारून घ्यायचे, ठीक आहे। यामधले ॲज इट इज पण तुम्हाला MCQ पाहायला मिळणार आहे, जे की फिजिक्सचा पेपर तुम्ही पाहू शकता। आणि तुम्ही एक वेळेस चेक पण करून घ्या, तुमचा जेव्हा पेपर होईल केमिस्ट्रीचा तेव्हा तुम्ही चेक करून घ्या की या PDFमधून तुम्हाला क्वेश्चन आलेले आहेत की नाही, आणि मला कमेंट नक्की करा, ठीक आहे। विथ शुअर मी तुम्हाला सांगत आहे की ओवरऑल 90%, ठीक आहे ना, 90% तुम्हाला क्वेश्चन हेच पाहायला मिळणार आहे। तर डोंट वरी गाईज, तुम्ही जर एवढा पण स्टडी केला तर ओवरऑल तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात। देन वन तुमचे जे चॅप्टर टूमधले शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन आहे ते पण तुम्ही टिक मार्क करून घ्या। जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे मी, एक मार्क्ससाठी व्हेरी शॉर्ट ॲन्सर पूर्ण क्वेश्चन पाहिजे आहे विथ ओनली थेरॉटिकल क्वेश्चन, ठीक आहे। हे जे तुम्हाला जे न्यूमेरिकल दिसतात त्याच्याकडे तुम्ही नका जाऊ, ठीक आहे। देन वन टाईप वन टू मार्क्स आता टू मार्क्स म्हणजे दोन मार्क्स करता तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट ते टिक मार्क करून घ्या। फायनलीज तुमचा क्वेश्चन नंबर 2, 3 अँड देन वन ओवरऑल बाकी सर्व तुम्हाला थेरॉटिकल येथे दिलेले आहे, ठीक आहे। तर क्वेश्चन टू आणि थ्री खूप इम्पॉर्टंट आहे, एक वेळेस त्यांना जरूर पाहायचं आहे। आणि हे क्वेश्चन तुम्हाला ॲन्सर कुठं मिळणार आहे विथ फायनली तुम्हाला विथ सोल्यूशन मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन 3 मार्क्स करता, व्हिडिओ पूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो आणि टिक मार्क करून घ्या। आता जरी तुम्हाला बोरिंग व्हिडिओ वाटत असेल, परंतु जेव्हा हेच क्वेश्चन एक्झाम पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा तुम्हाला वाटेल की नाही, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर होता, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, जे की बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर PDF तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्र बोर्डच्या, ठीक आहे। तर फायनली एवढ्या हलक्यामध्ये याला घेऊ नका, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, टिक मार्क करून घ्या, ठीक आहे। 3 मार्क्स करता तुम्ही पाहू शकता फर्स्ट सेकंड अँड देन वन थर्ड, हे 3 क्वेश्चन झाले। हे क्वेश्चन तिन्ही इम्पॉर्टंट आहे, फायनलाइज हे जे क्वेश्चन आहे ना ॲज इट इज उतरत नाही, म्हणून मी तुम्हाला हे टिक मार्क करून देत नाही। फायनली जितने पण थेरॉटिकल क्वेश्चन आहे जेवढे पण तुम्ही केले ना त्यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता, ठीक आहे। फायनली लॉन्ग ॲन्सर क्वेश्चन 4 मार्क्स करता तुम्ही टिक मार्क करून घ्या। हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला पाहून घ्यायचे आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। तिन्ही क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे। एक वेळेस तुम्हाला हे जे डेफिनेशन दिलेले आहे हे डेफिनेशन यामध्ये खूप म्हणजे ओवरऑल तुम्हाला मार्क्स अटेम्प्ट करायसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। देन वन लॉन्ग ॲन्सर 4 मार्क्सचे झालेले आहे। आता आपला चॅप्टर नंबर 3 जो की आहे आयनिक इक्विलिब्रिया। आणि फायनली मी तुम्हाला टेलिग्रामवरती एक फोटो PDF डाउनलोड करण्याकरता दिला होता की कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहे, एक वेळेस ते पण तुम्ही चेकआउट करून घेसाल, ठीक आहे। देन वन MCQ टाईप तुम्हाला सर्व एकदा रट्टा मारून घ्यायचे आहे। देन वन 1 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला सर्व पाहायचे आहे, जे पण थेरॉटिकल आहेत ते। आता येऊया आपण शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन 2 मार्क्स करता। यामध्ये तुम्हाला शक्यतो जास्त पण तुम्हाला यामध्ये न्यूमेरिकल टाईपच पाहायला मिळणार आहे। फायनली तुम्हाला 3 क्वेश्चन इम्पॉर्टंट येतात, 1, 7 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबर। हे 3 क्वेश्चन तुम्ही एक वेळेस नोट डाऊन करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे। जसं की ऑसवर्ड डायल्युशन लॉ तुम्हाला आलेला आहे प्रिवियस इयरमध्ये पण आणि यावेळेस पण येऊ शकतो। ऑसवर्ड डायल्युशन लॉ फॉर वीक ॲसिड वीक बेसेस दोन्ही इम्पॉर्टंट आहे, आणि ॲप्लिकेशन ऑन बफर सोल्यूशन, ठीक आहे। देन वन तुम्हाला 3 मार्क्स करता, यामध्ये तुम्ही टिक मार्क करून घ्या। फर्स्ट क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। सेकंड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, डिराइव्हचं इक्वेशन एक वेळेस तुम्ही चेकआउट करून घ्या। हे 3 स्टार्टवाले क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे। देन वन लॉन्ग ॲन्सर क्वेश्चन 4 मार्क्स करता, ठीक आहे। तर 4 मार्क्स करता इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमचे यामधला होईल नंबर 3 क्वेश्चन, हा खूप इम्पॉर्टंट आहे, जे खूप डिफाईन तुम्हाला दिलेला आहे आणि थोडी याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही पाहून घ्याल, ठीक आहे। देन वन चॅप्टर फोरमध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, MCQ तुम्हाला सर्व रट्टा मारून घ्यायचे आहे, हे तर इझिली तुम्ही कवरअप करून घ्याल। आता व्हेरी शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन 1 मार्क करता तुम्हाला न्यूमेरिकल सोडून थेरॉटिकल सर्व बघायचे आहे, म्हणजे 4 नंबरचा क्वेश्चन, 5 नंबर क्वेश्चन, 6 नंबरचा क्वेश्चन आणि 8 नंबरचा क्वेश्चन, हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे गाईज ओवरऑल। आणि शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन 2 मार्क्स करता आपण पाहून घेऊया। त्यामध्ये तुम्हाला डिफाईन द टर्म हा खूप इम्पॉर्टंट आहे, हेच लॉ मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही टिक मार्क करून घ्या। देन वन राईट द फीचर ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस एक वेळेस हा पण पाहून घ्या। आणि हे जे डिराईव्ह एक्सप्रेशन आहे हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, याला स्टार मार्क करून घ्या। हे 2 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। देन वन फायनली तुम्हाला एक डिफाईन म्हणून येथे एक क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे, हा पण एक्सटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी विथ एक्झाम्पल, तुम्ही एक्झाम्पल पाहून घ्या। यामध्ये तुमचे 2 मार्क्स 3 मार्क्स कवर होतात। अँड फायनली रिलेशनशिप बिटवीन Δs अँड Δs टोटल त्यामधलं एकदा रिलेशनशिप पण तुम्ही एक वेळेस चेक करून घेसाल। देन शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन 3 मार्क्स करता, यामधील इम्पॉर्टंट क्वेश्चन करून घ्या। सर्वात पहिला क्वेश्चन यामध्ये तुम्हाला जो न्यूमेरिकल टाईप दिलेला आहे ते तुम्ही बघितलं नाही तरी चालेल, बट डिफाईन अँड आयसोलेटेड सिस्टम एक वेळेस तुम्ही चेक करसाल। 2 तुम्हाला एन्थाल्पी एन्ट्रॉपी ठीक आहे, हे तुम्हाला फ्युजन टाईप पाहायचे आहे, आणि एक्सप्रेशन तुम्हाला या मॅक्झिमम वर्कचं एक वेळेस पाहून घ्यायचं आहे, ठीक आहे ना। मोस्ट इम्पॉर्टंट एन्थाल्पी आणि एन्ट्रॉपीची डेफिनेशन, ठीक आहे। फायनलाइज डिफाईन द फॉलोइंग टर्ममध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही एन्थाल्पी ऑफ व्हॅपोरायझेशन अँड स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन, वाय इज वर्क डन इन व्हॅक्यूम,
0 हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. यामध्ये तुम्हाला डेफिनेशन करून घ्यायची आहे. एन्थाल्पी एन्ट्रॉपी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. लॉंग आन्सर क्वेश्चन 4 मार्क्स करता. यामधील इम्पॉर्टंट तुम्ही पाहू शकता फायनली फर्स्ट क्वेश्चन अँड देन वन तुम्ही पाहू शकता फायनलाइज. यामध्ये पूर्ण न्युमेरिकल टाईप तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला न्युमेरिकल जर करायचे असतील तर यामधून ॲज इट इज तर उतरणार नाही, तुम्हाला व्हॅल्यू बदलून मिळणारच आहे. ज्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे, ज्या चॅप्टरमधून न्युमेरिकल येतात तेच पहा तुम्ही. फायनली तुम्ही जर मी जे टिकमार्क करून देत आहे तेवढे पण केले तर तुमचा 90% पुरा पेपर निघून येईल. ठीक आहे, फायनली 4 क्वेश्चन नंबर 4 इम्पॉर्टंट आहे. देन वन क्वेश्चन येतात आपले चॅप्टर 5 मधले. चॅप्टर 5 मधले मार्क 5 दिलेले आहे विथ ऑप्शन 7 मार्क. येथे मार्क पण तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ठीक आहे ना, जे की चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता एम सी क्यू तो तुम्हाला रट्टा मारायचा आहे. देन वन व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. क्वेश्चनमध्ये तुम्हाला ओवरऑल जे 1 मार्क्स आहे ते पूर्ण करायचे आहे, कारण यामध्ये तुमचे 1 मार्क 2 मार्क्स आणि 3 मार्क्स पण कवर होतात. कारण की तुम्हाला 3 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये पण क्वेश्चन हा डिस्ट्रीब्युट केलेला असतो. म्हणजे तीन भागामध्ये हा क्वेश्चन डिस्ट्रीब्युट केलेला असतो. त्याचे मग तुम्हाला एक्झाम्पल किंवा डेफिनेशन या टाईप जर आले तर तुम्ही 1 मार्क्सचा जो क्वेश्चन केलेला आहे तो तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे, खूप हेल्पफुल राहणार. ठीक आहे, देन वन शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये तुमचा 2 मार्क्सचा. आता 2 मार्क्सचा यामधील तुम्ही फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, देन वन टाईप 1 2 मार्क्स आहे. त्याकरता तुम्हाला 3rd, 4th and 5th हे 5 क्वेश्चन स्टार्टिंगचे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला 5 क्वेश्चन करून घ्यायचे आहेत. फायनली हे जे 12 and 13 नंबरचे क्वेश्चन आहेत ते पण तुम्हाला एक वेळ चेक करायचे आहे, कारण की डायग्रामचे क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्स करता इम्पॉर्टंट आहे आणि ते येणारच आहे. 3 मार्क्समध्ये तुम्हाला ओवरऑल कोणते क्वेश्चन आहे ते पण टिक मार्क करून घ्या. फर्स्ट तुम्हाला हा लॉ येऊ शकतो, सेकंड क्वेश्चन ऑल्सो इम्पॉर्टंट, अँड देन वन ड्रॉ नीट लेबल वेल डायग्राम. तुम्हाला स्टँडर्ड हायड्रोन इलेक्ट्रो राईट इट ॲप्लिकेशन हा जो क्वेश्चन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. तर हा क्वेश्चन तुम्ही एकदा पूर्णपणे डिटेलमध्ये पाहसाल. ठीक आहे, 5 नंबरचा क्वेश्चन, डिफाईन रेफरन्स इलेक्ट्रोड राईट टू ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज, अँड दिस वन इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. अँड 7 and 8 नंबर क्वेश्चन तुम्ही पाहू शकता, ड्रॉ अ वेल लेबल डायग्राम ऑफ कंडक्टिव्हिटी सेल. हा क्वेश्चन पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे, एक वेळेस त्याला पण पाहून घेसाल, कारण 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला जेवढे पण डायग्रामचे क्वेश्चन बनणार आहे, एक वेळेस जर तुम्ही स्टार्टिंग एवढा पण क्वेश्चन बघितला तर तुम्ही खूप मनानं त्यामध्ये काही ना काही ॲप्लिकेशन किंवा पूर्ण पॉईंट लिहू शकता, कारण की ड्रॉ नीट वेल लेबल डायग्राम 3 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला हमखास येणारच आहे. ठीक आहे, आता येऊया आपण 4 मार्क्स क्वेश्चन करता. तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन करून घ्यायचा आहे, देन वन तुम्हाला 4th and 5th नंबरचा क्वेश्चन, हे दोन्ही क्वेश्चन जे सांगितलेले आहे 4th and 5 हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याला करून घेसाल. आता आपला चॅप्टर 6 लागतो, जो की आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करणार आहोत. तर जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांनी हा पार्ट 1 व्हिडिओ पाहिलेला आहे आणि तुम्हाला जेवढे पण क्वेश्चन सांगितलेले आहेत ते तुम्ही टिकमार्क करून घेतलेले आहे. आता फायनल मी तुम्हाला सांगतो की हा PDF तुम्हाला कुठं मिळणार आहे आणि कशाप्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. जेवढे नवीन विद्यार्थी जुळलेले असतील किंवा जेवढे पण नवीन विद्यार्थी माझ्या चॅनलवरती किंवा माझा व्हिडिओ फर्स्ट ऑफ ऑल बघत असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप कामात पडणार आहे तुम्हाला चॅनल आणि यामध्ये क्वेश्चन तुम्हाला जे पण दिलेले आहे ते खूप इम्पॉर्टंट राहणार आहे आणि तेच तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि तुमचा पेपर झाल्यानंतर मला नक्की कमेंट करसाल की तुमच्यामध्ये ओवरऑल जे पण मी क्वेश्चन दिलेले आहेत किंवा या क्वेश्चन बॅगमधून किती क्वेश्चन आलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट हा PDF राहणार आहे आणि हा PDF तुम्हाला फायनली कसा डाउनलोड करायचा आहे ते मी येथे तुम्हाला सुचवतो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो फायनली प्रिव्हियस इयर पेपर आणि जे क्वेश्चन बँक महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेले आहे आणि क्वेश्चन बँकमधून जे क्वेश्चन येतात ती क्वेश्चन बँक तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे, सर्वात अगोदर गुगल किंवा क्रोमवरती या किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तिथे तुम्हाला सर्च करायचं आहे apnijob.com. ठीक आहे, apnijob.com यातच बघितलेलं आहे आणि सर्व PDF तिथे अवेलेबल आहेत. apnijob.com तुम्हाला सर्च करायचं आहे आणि सर्च करताच apnijobचं ऑफिशियल होमपेज तुमच्या समोर येणार आहे. तुम्हाला सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक करताच तुम्ही आज जाणार आहे. ठीक आहे, आणि आज जाणार तुम्ही पाहू शकता ॲडमिट कार्ड या पोर्शनमध्ये तुम्हाला तिन्ही पेपर्स म्हणजे महाराष्ट्र बोर्ड फिजिक्सचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक होती ती तुम्हाला दिलेली होती. फायनली तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र बोर्ड केमिस्ट्री अँड केमिस्ट्री या दोन्ही जे पोस्ट आहे या दोन्ही पोस्टमध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेले आहेत. या दोनपैकी कोणत्या पण पोस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. एक मी फर्स्ट ऑफ ऑल क्लिक करून घेतो आणि थोडं स्क्रोल डाऊन करतो. तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे ओवरऑल सर्व केमिस्ट्री पेपरविषयी ओवरऑल इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि फायनली तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड ऑफिशियल जो PDF आहे क्वेश्चन बँक आहे तुम्हाला डाउनलोड करायचं ऑप्शन पण इथे प्रोव्हाइड आहे. तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि जर डाउनलोड होत नसेल काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा. तरी पण डाउनलोड होत नसेल तर ओवरऑल तुम्हाला टेलिग्रामवरती PDF अपलोड केलेला मिळणार आहे. खूपच लवकर टेलिग्रामवरती पण PDF अपलोड होणार आहे. ओवरऑल तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करून घ्या आणि खूप स्टडी करा विद्यार्थी मित्रांनो. ते क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, त्यांना तुम्ही ओवरऑल पूर्ण आन्सर बघून घ्या आणि आन्सर तुम्हाला ओवरऑल टेलिग्राम चॅनलवरती तो पण PDF लवकरच ओवरऑल तुम्हाला मिळणार आहे. तर फायनली चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा.
आपण चॅप्टर 6 पर्यंत आलो होतो आणि चॅप्टर 6 आपण पाहू शकता इथे 4 मार्क्स करत आहे आणि विथ ऑप्शन आपल्याला 6 मार्क्स करता हा चॅप्टर येणार आहे. आणि केमिकल कायनेटिक्स फायनली जे MCQ आहे, तुम्हाला सांगितलेलं MCQ पूर्ण तुम्हाला रट्टा मारायचा आहे आणि MCQ एक वेळेस किंवा 2 वेळेस तुम्ही रीड केले तर पूर्ण MCQ तुमचे तोंडपाठ होणार आहेत. आता राहिलं 1 मार्क्स करता तर व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. 1 मार्क्स करता तुम्हाला सांगितलेले जेवढे पण थेरॉटिकल क्वेश्चन पूर्ण चॅप्टरमध्ये येतील ते थेरॉटिकल क्वेश्चन तुम्ही पाहून घ्या. जसं की फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे, देन 1 5 नंबरचा क्वेश्चन, 6 नंबरचा क्वेश्चन, असे थेरॉटिकल जे क्वेश्चन आहे ते एका वाक्यामध्ये तुम्ही पूर्णपणे पाहायचे आहेत. आता इम्पॉर्टन्स आपल्या 2 मार्ककडे, तर 2 मार्क्सचे क्वेश्चन तुम्ही ओवरऑल टिक मार्क करून घ्या. 4 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विथ अ सुटेबल एक्झाम्पल. देन 5 नंबरचा क्वेश्चन, डिफाईन ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. देन 6 अँड 7 नंबरचा क्वेश्चन, जो की 0 ऑर्डर रिॲक्शन. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन 2 मार्क्स करता दिलेले आहे, यामध्ये आपण फिजिक्सच्या पेपरमध्ये असं पण पाहिलं की 2 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्स करता आलेले आहेत. म्हणून 2 मार्क्सचे क्वेश्चन जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे ना. आणि तशाच प्रकारे 1 मार्क्सचे 2 मार्क करता तुम्हाला येऊ शकतात. म्हणून 1 मार्क्स 2 मार्क्स आणि 3 मार्क्स हे क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि डिराईव इक्वेशनमधले पण जे क्वेश्चन आहे ते पूर्ण तुम्हाला येणार आहे. प्लस गाईज, तुम्हाला सांगितलेलं आहे की ड्रॉ अ नीट वेलेबल डायग्रामवाला क्वेश्चन तुम्ही पाहून घ्यायचा आणि प्रत्येक तो जो क्वेश्चन आहे एक वेळेस रीड करून त्याचा अन्सर नक्की बघा. देन 1 क्वेश्चन 1 टिक मार्क करून घ्या. क्वेश्चन 2 एक वेळेस पाहून घ्यायचा, तुम्हाला अन्सर पण इथे दिलेलं आहे. आणि तुमच्या जो सॉल्व जर होत असेल तर सॉल्व करून नक्की पहा, ठीक आहे. देन 1 क्वेश्चन नंबर 4 ला टिक मार्क करून घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट करून घ्या याला, कारण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन 0 ऑर्डर रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. 2 मार्क्स किंवा 3 मार्क्स करता ते येणारच आहे, ठीक आहे. देन 5 नंबरचा क्वेश्चन, देन 6 नंबरचा क्वेश्चन, वाय इज अ मॉलिक्युलॅरिटी ॲप्लिकेबल फॉर द ओनली एलिमेंटरी रिॲक्शन, वेअर्स ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज ॲप्लिकेबल फॉर एलिमेंटरी अँड कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आणि आपल्याला ओवरऑल येथे सुटेबल एक्झाम्पल पण द्यायचे आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं. देन तुम्हाला जशा प्रकारे सांगितलेलं आहे 0 ऑर्डर रिॲक्शन, आता खूप सारे असे क्वेश्चन आहे की रिपीट होणार आहे, ठीक आहे. तर ओवरऑल 3 मार्क्सचे जे क्वेश्चन असतात तुम्हाला सेक्शन वाईज, म्हणजे जवळपास एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन असे विचारलेले असतात, तर तुम्हाला 1 मार्क्स आणि 2 मार्क्सचे जर क्वेश्चन तुम्ही बघितलेले असेल तर ते तुम्हाला खूप इम्पॉर्टन्स देतं, ठीक आहे ना. तेथे तुम्हाला तुमचे मार्क्स तुम्हाला मार्क्स ओवरऑल मिळूनच जातात, कारण जर तुम्ही 1 मार्क्स आणि 2 मार्क्सचे क्वेश्चन वाचले असतील तर ते तुम्ही 3 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये इझिली सॉर्ट आउट करून लिहू शकता. 7 नंबरचा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे गाईज, अँड देन दिस टाईप क्वेश्चन ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट इन बोर्ड एक्झाम. तर एक वेळेस तुम्ही हा पण तुमच्या जर कॅल्क्युलेट होत असेल तर कॅल्क्युलेट करून पहा, आन्सर तुम्हाला दिलेला आहे. देन 1 लॉन्ग आन्सर क्वेश्चन 4 मार्क्स के लिए. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहेत ओवरऑल 4 4 मार्क्सचे, तर मोस्ट प्रोबेबली कमी थेरॉटिकल तुम्हाला पाहायला मिळणार आहे, मोस्ट प्रोबेबली न्युमेरिकल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ज्या चॅप्टरला जास्त वेटेज येते आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहून तुम्ही हे बघा की कोणत्या चॅप्टरमधून 4 मार्क्सचा क्वेश्चन आलेला आहे आणि त्या चॅप्टरला इम्पॉर्टन्स द्या. तसं तुम्हाला पूर्ण चॅप्टर इथे कवर केलेले आहेत. चॅप्टर 7 तुम्हाला मार्क्स 6 दिलेले आहे आणि विथ ऑप्शन 8 मार्क्स आहे. एलिमेंट ऑफ ग्रुप 16 17 18, जवळपास MCQ एक वेळेस चेक करून घ्यायचे आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला ते सांगत आलेलं आहे. आणि 1 आन्सर क्वेश्चनमध्ये तुम्हाला ओवरऑल जितने पण थेरॉटिकल येतील ते थेरॉटिकल तुम्हाला टिक मार्क केलेले आहेत, ठीक आहे. तर थेरॉटिकल 1 मार्क्स तुम्हाला सर्व पाहिजे आहे, कारण ते तुम्हाला 2 मार्क्स आणि 3 मार्क्स करता मददगार ठरतील. देन 2 मार्क्सचे क्वेश्चन शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप तुम्हाला हे जे क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट करून घ्या तुम्ही, ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, ड्रॉ द स्ट्रक्चर अँड नेम ऑफ द शेप ऑफ द ब्रोमाइड ट्रायफ्लोराइड, ठीक आहे. देन क्वेश्चन 2, राईट द 4 युजेस ऑफ क्लोरीन. हे सिम्पल क्वेश्चन आहे गाईज, तुम्ही लिहू शकता इझिली. म्हणून ओवरऑल हे जे क्वेश्चन आहे जवळपास 8 ते 10 क्वेश्चन आहे, हे तुम्ही पूर्णपणे एक वेळेस याचे जे आन्सर आहे ते तुम्ही इझिली शॉर्ट आउट करू शकता. तर हे पूर्णच क्वेश्चन तुम्हाला करायचे आहे, ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट ठरतील तुम्हाला, 2 मार्क्स करता सुद्धा इम्पॉर्टंट ठरणार आहे. देन 3 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला, फर्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. देन 1 सेकंड सोडून द्या. आफ्टर दॅन डिस्टिंग्विश बिटवीन तुमचा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आणि मी क्वेश्चन नंबर तुम्हाला जो सांगत आहे, मी एका पेजवरती क्वेश्चन काढलेले आहे, ठीक आहे, ॲनालिसिस करून प्रिव्हियस 2 इयर. आणि ते क्वेश्चन मी तुम्हाला पेपरमध्ये पाहून किंवा मी जे नोट्स काढलेले आहेत त्यामध्ये पाहून सांगत आहे की हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तसं मी डायरेक्टली टिक मार्क केलेलं असतं, बट तुम्हाला तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहसाल आणि तुम्हाला कळेल की कोणता क्वेश्चन आहे. म्हणून मी काही काही क्वेश्चन जे इम्पॉर्टंट असतो त्याला टिक मार्क करून रीड पण करत आहे, तुम्हाला पुरेपूर इन्फॉर्मेशन मिळायला हवी म्हणून. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. आणि जे पण नवीन विद्यार्थी असतील, ठीक आहे ना, त्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा, कारण तुम्हाला ओवरऑल तुम्ही अर्धा व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तेच माहीत नाही आणि तुम्ही PDF घेऊन पूर्ण वाचत बसाल, तर हे काही बेस्ट स्ट्रॅटजी नाही. एक स्ट्रॅटजी प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जशा प्रकारे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला टिक मार्क करून देतात, ते टिक मार्क तुम्ही करून घ्या किंवा एका पेजवर टिक मार्क करून घ्या, किंवा जेव्हा तुमच्याजवळ PDF येईल तेव्हा तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहून हे जे टिक मार्क केलेले क्वेश्चन आहे ते पूर्ण टिक मार्क करून एक वेळेस तुम्ही आन्सरिंग बघून
बघून घेसाल आणि त्यामधून पण तुम्ही काही क्वेश्चन सॉर्ट आउट करू शकता स्वतःहून. म्हणजेच तुम्हाला मी सांगितलेलं डिस्टिंग्विश बिटवीन ओवरऑल हा जो क्वेश्चन आहे ठीक आहे, तर यामधील डिस्टिंग्विश ओवरऑल तुम्ही लास्टपर्यंत नका जाऊ, बट डिस्टिंग्विशचे काहीतरी पॉईंट यामधील पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला काही ना काही पेपरमध्ये लिहिता येईल. चला क्वेश्चन 4 मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 डेफिनेशन ओवरऑल दिलेले आहे, त्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन पाहून घेऊ शकता. देन मग क्वेश्चन नंबर 6 जो की आहे फिजिकल प्रॉपर्टी अँड 3 यूजेस ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. दिस टाईप अदर क्वेश्चन भी आपको आ सकता है, जैसे कि सल्फ्युरिक ॲसिड आहे तो आपको अदर कोई ॲसिड आ सकता है ठीक आहे, एवढं तर तुम्ही समजून घ्याल. देन मग क्वेश्चन 7 नंबरचा जो की महत्त्वाचा आहे ॲटोमिसिटी मॅग्नेटिक प्रॉपर्टी अँड ऑक्सिडेशन स्टेट, एकवेळेस त्याचे डेफिनेशन पाहून घ्यायचा आहे आणि थोडी इन्फॉर्मेशन याच्याबद्दल पाहून घ्यायची आहे ठीक आहे. डिफाईन म्हणून तुम्हाला 8वा आणि 9वा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. असं नाही गाईज की मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा टिकमार्क करून देत आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हे टिकमार्क करून देत आहे ठीक आहे. देन लॉंग ॲन्सर क्वेश्चन 4 मार्क्स करता खूप इम्पॉर्टंट लॉंग ॲन्सर क्वेश्चन, त्यामध्ये तुम्हाला ओवरऑल पूर्ण क्वेश्चन करायची जरूरत नाही, फर्स्ट क्वेश्चन करा इम्पॉर्टंट आहे. आणि व्हॉट हॅपन वेन द क्लोरीन रिॲक्ट विथ फॉलोइंग, या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्सचा सुद्धा येऊ शकतो, म्हणून हा क्वेश्चन एक वेळेस तुम्ही पाहून घ्या. हे डेफिनेशन सिम्पल एक एक मार्क्सच्या म्हणून हे तुम्ही पाहू शकता, म्हणून हा क्वेश्चन तुम्ही करून घ्या ठीक आहे. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन, बाकी इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे, हे 3 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. चला पुढे जाऊया चॅप्टर 8. चॅप्टर 8 वरती येते ट्रान्झिशन अँड इनर्स ट्रान्झिशन एलिमेंट, जे की तुम्हाला 6 मार्क्स करता आहे, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि ऑप्शन सहित तुम्हाला 8 मार्क्सचा येणार आहे. एम सी क्यू तुम्हाला सांगितलेलं आहे, एकवेळेस रट्टा मारून घ्यायचे आहे. पुढे जाऊया व्हेरी शॉर्ट ॲन्सर क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की थेरॉटिकल तुम्हाला पूर्ण पाहून घ्यायचं आहे, कारण की एका वाक्यात तुम्ही इझिली लिहू शकता की राईट अ फॉर्म्युला ऑफ टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला काय आहे, सिम्पली तुम्हाला माहीत आहे. क्वेश्चन 3 इम्पॉर्टंट, राईट द नेम ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट ऑफ लॅन्थेनॉइड सिरीज ठीक आहे. याच टाईपचा क्वेश्चन दुसरा आलेला आहे तुम्हाला, लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. देन 6 नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे अँड देन हा एक्स आणि 9 नंबरचा क्वेश्चनसुद्धा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लॅन्थेनॉइड सिरीजबद्दल काही ना काही विचारण्यात येऊ शकतं. देन वन शॉर्ट ॲन्सर क्वेश्चनमध्ये 2 मार्क्सचा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन टिक मार्क करून घ्या. आता 2 मार्क्स करता तुम्हाला दिलेले 10 क्वेश्चन, 10 क्वेश्चनपैकी जवळपास 5 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट राहणार आहे तुम्हाला. जशाप्रकारे तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला डिस्टिंग्विशचं क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे बिटवीन लॅन्थेनॉइड अँड ॲक्टिनॉइड. जर तुम्हाला डिस्टिंग्विश न येता लॅन्थेनॉइड एकच जर 2 मार्क्स करता आला तुम्ही लिहू शकाल, ॲक्टिनॉइड आला तरी 2 मार्क्ससाठी तुम्ही लिहू शकाल. अशा प्रकारे हा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 3 मोस्ट इम्पॉर्टंट. देन एक्सप्लेन द टर्म कास्ट आयरन अँड तुम्हाला दिलेलं आहे विथ आयरन विथ देअर युजेस, तुम्हाला हे दोन्ही आयरन टाईप पाहून घ्यायचे आहे, एकवेळेस डेफिनेशन आणि त्याची युजेस काय आहे हे सिम्पली तुम्ही वाचताच ओनली तुम्हाला रीड करायचं आहे, फक्त रीड करायचं आहे, तुम्हाला पाठांतर नाही करायचं. रीड जरी केलं तुम्ही तर तुम्हाला ध्यानात राहील की कास्ट आयरन अँड देन सेकंड आयरन विथ देअर युजेस काय आहे, त्याची युजेस काय, इझिली तुम्ही मनानं पण लिहू शकता. चला पुढे जाऊया ठीक आहे. जेवढे पण क्वेश्चन मी टिकमार्क करत आहे विद्यार्थी मित्रांनो, ते एका पेजवर टिकमार्क करून घ्या किंवा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा बघायला लागेल आणि टिकमार्क करून घ्यावं लागेल जेव्हा PDF तुम्हाला मी टेलिग्रामवर देईल ठीक आहे. तुम्हाला PDF ओवरऑल 1-2 घंट्यामध्ये मी टेलिग्रामवर टाकणार आहे आणि तसं तुम्ही डाउनलोड करू शकता. मी तुम्हाला पार्ट 1 पण सांगितलेलं आहे कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे. आणि फायनल मी व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देणार आहे तुमच्याकरिता, केमिस्ट्रीचा पेपर ओवरऑल त्याच्या रिलेटेड एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आली आहे आणि खूप व्हायरल होत चाललेली आहे, ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगमध्ये सांगणार आहे. तर जो पण व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत राहून त्यांना खूप फायदा मिळणार आहे गाईज. यस तो चलिए आगे बढ़ते हैं. तो गाइज क्वेश्चन जैसे कि मैंने आपको बताया 3rd नंबर क्वेश्चन ठीक है. नंतर विद्यार्थी मित्रांनो 5 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला कास्ट आयरन आणि रॉंग आयरन युजेस ओनली युजेस करून घ्यायचे ठीक आहे. हा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन 7 अँड क्वेश्चन 9 और क्वेश्चन 10, दिस वन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. शॉर्ट ॲन्सर क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 मार्क्स करता कोणकोणते क्वेश्चन करायचे, पूर्ण क्वेश्चन करत नका बसू, बट इम्पॉर्टंट नक्की करा ठीक आहे. जसं की डिस्कस क्वेश्चन नंबर 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, डिस्कस द पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट लॅन्थेनॉइड ॲक्टिनॉइड इन द पिरियॉडिक टेबल, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. देन वन तुम्हाला येथे जेथे तुम्हाला प्रॉपर्टी किंवा युजेस किंवा ॲप्लिकेशन विचारलेले ते क्वेश्चन तुमच्याकरिता खूप इम्पॉर्टंट आहे, जसे की 4th, 5th, 6th आणि 7th हे चारही क्वेश्चन गाईज खूप इम्पॉर्टंट आहे. जशाप्रकारे तुम्ही पाहू शकता एकामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी, एकामध्ये तुम्हाला अलॉय अँड युजेस विचारलेले आहे, प्रॉपर्टी विचारलेले आहे आणि तुम्हाला साधे सिंपल डेफिनेशन विचारलेले आहे. जवळपास हे चारही क्वेश्चन करायला तुम्हाला 15 मिनटं, जवळपास 15 मिनटं, मी 15 मिनटं खूप सांगितलेले आहे, 15 मिनटात हे चारही क्वेश्चन तुम्ही एकदा जर वाचले तर तुम्हाला डबल पाहायचं पण काम पडणार नाही ठीक आहे. म्हणून हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. लॉंग ॲन्सर क्वेश्चनमध्ये 4 मार्क्ससाठी तुम्हाला कोणकोणते करायचे आहे तुम्हाला ओवरऑल तुम्ही पाहू शकता. फर्स्ट क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. देन वन डिफाईन द ट्रान्झिशन अँड डी ब्लॉक एलिमेंट राईट टू ॲप्लिकेशन, ॲप्लिकेशन एकवेळेस पाहून घ्यायचे आहे. आणि ओवरऑल तुम्हाला हे पण जे की फॉलोइंग मिनरल्स तुम्हाला दिलेले आहे याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहून घ्यायची आहे ठीक आहे. केमिकल कंपोजिशन जरी आलं तर तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन याच्याबद्दल लिहिता आली पाहिजे, म्हणून तुम्हाला हे क्वेश्चन करून घ्यायचे आहे. 2-3 क्वेश्चन आहेत ओवरऑल, तुम्हाला एकदा ओवरलुक करून घ्यायचे आहे.
जेन वन चॅप्टर 9। आता गाईज काही ओवरऑल तुम्हाला खूप क्वेश्चन दिलेले आहे, बट त्यातील काही जवळपास 5 क्वेश्चन असतील तर त्यापैकी दोनच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, असेच क्वेश्चन आता राहिलेले आहेत। तर व्हिडिओ एंडिंग होत आहे, फटाफट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा। तर गाईज हे क्वेश्चन तुम्हाला नक्की करायचे आहे। आता जे पुढचे क्वेश्चन मी सांगणार आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहेत, जसे की चॅप्टर 9 5 मार्क करता तुम्हाला येणार आहे आणि ऑप्शन्सही 7 मार्क करता। तुम्हाला MCQ सांगितलेला आहे की तुम्ही पाहून घ्यायचा आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर तुम्हाला सांगितलेलं आहे की थेरॉटिकल पाहून घ्यायचे आहे, आणि शॉर्ट आन्सर एक मार्क करता, 2 मार्क करता, मोस्ट इम्पॉर्टंट 2 मार्क्स करता। यामधली तुम्हाला ओवरऑल फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, देन वन डिस्टिंग्विश्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, आणि राईट ॲप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे। देन वन शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 मार्क्स करता सर्वात फर्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, देन वन तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन यामध्ये दुसरा कोणताच बनत नाही, तर फर्स्ट क्वेश्चन हा तुम्हाला एक वेळेस पाहून घ्यायचा आहे, जो की आहे राईट द क्लासिफिकेशन ऑफ लिगँड विथ वन एक्झाम्पल ऑफ इच अदर। आणि या टाईप डेफिनेशन जर पाहायला भेटली तर डेफिनेशन तुम्ही नक्की करसाल, ठीक आहे, डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट। 4 मार्क्स करता यामध्ये तुम्हाला ओवरऑल तुम्ही पाहू शकता हा लास्ट क्वेश्चन जो की 3 नंबरचा क्वेश्चन आहे, दिस वन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ओर यहाँ पर अदर जो की चॅप्टर 10 हमारा आ जाता है, ठीक है। तो चॅप्टर 10 मार्क 5 विथ ऑप्शन 7 मार्क्स, ठीक है विद्यार्थी मित्रांनो। तो मल्टीपल चॉइस क्वेश्चन तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि हॅलोजन डेरिवेटिव है 5 मार्क्स आणि विथ ऑप्शन 7 मार्क्स है, हा पण चॅप्टर थोड़ा इम्पॉर्टंटच म्हणता येईल, ठीक है। तर विद्यार्थी मित्रांनो व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन 1 मार्क्स करता तुम्हाला सांगितलेलं आहे की बेसिक तुम्ही पाहून घेसाल, 2 मार्क्स करता वळूया आपण डिफाईन ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, दिस क्वेश्चन इज ऑल्सो इम्पॉर्टंट, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ डी डी टी का स्ट्रक्चर एक बार देख लेना, ठीक है। तो चलिए देन सेकंड नंबरचा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लेन द रिएक्शन ऑफ हॅलो अरिन्स विथ सोडियम मेटल, हा पण एक वेळेस पाहायचा आहे तुम्हाला, अँड डिस्टिंग्विश बिटवीन S1 अँड SN2, ठीक आहे, डिस्टिंग्विश बिटवीन S1 अँड SN2, हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला थोडेसे पॉईंट मनाला पण लिहिता येतील जर तुम्ही रीड केलं तर, ठीक आहे। देन फायनली क्वेश्चन नंबर 7 जो की वुड्स रिएक्शन आहे बाय टेकिंग एक्झाम्पल ऑफ 2 डिफरंट अल्किल हॅलाइड, बस तुम्हाला डिफरंट 2 एक्झाम्पल द्यायचे विथ डिफरंट अल्किल हॅलाइड, अँड देन शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये 3 मार्क्सचा क्वेश्चन, 3 मार्क्समध्ये तुम्हाला ओवरऑल एक्सप्लेन द फॅक्टर अफेक्टिंग SN1 SN2 करायचं आहे। देन वन थर्ड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, आफ्टर देन यामध्ये अदर 4 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे, 1, 3 अँड 4 हे 3 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे। लॉंग आन्सरमध्ये तुम्हाला ओवरऑल येथे जर पाहायचं म्हटलं तर फर्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट अँड सेकंड क्वेश्चन इम्पॉर्टंट, बस तुम्हाला 2 क्वेश्चन यामध्ये पाहून घ्यायचे आहे, आणि फायनलाइज डेफिनेशन टाईप तुम्हाला राईट द टाईप्स ऑफ हॅलाइडची टाईप्स थोडे वाचून घ्यायचे आहे, आणि एक्सप्लेन द नेचर ऑफ सी बॉन्ड BR, तुम्हाला अदर पण येऊ शकते सी बॉन्ड BR, ब्रोमिन क्लोरिन, तुम्हाला आयोडीन कोणता पण येऊ शकते, तर एक वेळेस पाहून घ्या, मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला ब्रोमिन जर क्वेश्चन आला तर ब्रोमिनच येणार आहे, म्हणून एक वेळ ते पण तुम्ही एक बार वाचून घ्यायचं आहे। चॅप्टर 11 अल्कोहोल फिनॉल अँड इथर मार्क 4 विथ ऑप्शन 6, याला जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे, MCQ तुम्ही एक वेळेस चेक करायचं, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटली ओवरऑल फर्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे थोडा, थर्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, 6 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, आणि 8 क्वेश्चन रॉ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रक्चर इन ओ नायट्रोफिनॉल हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तर एक वेळेस हे क्वेश्चन 4 क्वेश्चन बघून घ्यायचे आहे। 2 मार्क्स करता तुम्ही पाहू शकता कोल्ब रिॲक्शन जे की प्रत्येक वेळेस येतेच, राईट द रिॲक्शन इन्वॉल्व इन प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम एनिलिन, एकदा रिॲक्शन पाहून घ्यायची आहे, आफ्टर देन इथेनॉल अँड फिनॉलचं तुम्हाला केमिकल इक्वेशन, वेन ॲसिडिल क्लोराईड रिॲक्ट विथ द फॉलोइंग रिएजंट, तुम्हाला रिएजंट दिलेला आहे ॲसिडिल क्लोराईड रिॲक्ट विथ फॉलोइंग रिएजंट, या ओवरऑल तुम्हाला केमिकल रिॲक्शन द्यायची आहे, बस हा एक क्वेश्चन पाहायचा आहे। नंतर 3 मार्क्सकरिता ओवरऑल तुम्ही पाहू शकता दोनच क्वेश्चन येथे इम्पॉर्टंट आहे, यामध्ये तुम्हाला 2 नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट येथे येतो, अँड फायनलीच तुम्हाला येथे एक लास्ट म्हणजे 5th नंबरचा क्वेश्चन आहे एक, हा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। देन वन लॉन्ग आन्सर क्वेश्चन 4 मार्क्स करता तुम्हाला यामध्ये तुम्हाला मी एकच सांगतो की ओवरऑल नो एनी वन कोई भी क्वेश्चन इम्पॉर्टंट नाही आहे। नंतर चॅप्टर 12 6 विथ ऑप्शन 8 मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर जो की आहे अल्डिहाइड केटोन अँड कार्बोक्झिलिक ॲसिड, तुम्ही पाहू शकता 37 पेज झालेले आहे जवळपास, बस 2-4 चॅप्टर राहिलेले आहेत आणि त्यामध्ये पण जास्त क्वेश्चन बनत नाहीत, ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टिक मार्क करून घ्या, नंतर तुम्ही तुमचा स्टडी करू शकता। 6 मार्क्स विथ ऑप्शन 8 मार्क्स MCQ तुम्हाला रटूनच घ्यायचे आहेत, ठीक आहे, व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये तुम्ही फर्स्ट क्वेश्चन बघू शकता, सेकंड बघू शकता, अँड 5th नंबर क्वेश्चन बघू शकता, फायनलीज 3 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट। शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये तुम्ही पाहू शकता जो की तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट प्रत्येक वेळेस येतेच, ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्ही पाहून घ्या, कोणता पण तुम्हाला ओवरऑल सबस्टन्स दिला किंवा कंपाऊंड दिला तुम्हाला ग्रिग्नार्ड रिएजंट करता आली पाहिजे किंवा ग्रिग्नार्ड रिएजंटचे पॉईंट तुम्हाला लिहिता आले पाहिजे। कॅनेराजो रिएक्शन एक वेळेस पाहून घ्यायची आहे, देन व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग नो नो दिस नो दिस वन नॉट इम्पॉर्टंट,
अँड देन वन फायनली येथे तुम्हाला दिलेले आहेत काही रिॲक्शन दिलेले आहेत. हा एक क्वेश्चन पाहायचा, म्हणजे तीनच क्वेश्चन आहे मध्ये, ठीक आहे. देन वन शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन 3 मार्क्सकरिता तुम्हाला यामध्ये ओनली एक्सप्लेन अल्डोल कंडेन्सेशन. कंडेन्सेशन तुम्हाला येतोच, अल्डोल कंडेन्सेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, याला तुम्ही टिक मार्क करून ठेवा. राईट रिॲक्शन फॉर द फॉलोइंग रिॲक्शन, देन वन काही रिॲक्शन दिलेले आहे तुम्हाला. एक्सप्लेन द हॅलोफॉर्म रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. एक वेळेस हॅलोफॉर्मची रिॲक्शन बघून घ्या, तुम्हाला काही IUPAC नेम पण येऊ शकतात. देन वन लॉंग ॲन्सर 4 मार्क्सकरिता. असं नाही की 4 मार्क्सकरिता क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे तो 4 मार्क्सकरिताच येईन, तो 3 मार्क्ससुद्धा येऊ शकतो. 2 मार्क्सचा क्वेश्चन 3 मार्क्समध्येसुद्धा इन्क्लूड होऊ शकतो आणि हे तुमच्याकरता चांगलंच आहे, ठीक आहे. लॉंग ॲन्सर क्वेश्चनमध्ये 4 मार्क्सकरिता तुम्ही पाहू शकता. फर्स्ट क्वेश्चन एक वेळेस तुम्हाला पाहायचा आहे. देन वन फायनलाइज इतनाही ॲप आहे, ठीक आहे. 13th 3 मार्क्स 4 मार्क्स इतना इम्पॉर्टेंट यहाँ पर जो चैप्टर 13 है वो इतना इम्पॉर्टेंट नहीं है. MCQ आपको देख लेना है. शॉर्ट आंसर क्वेश्चन ओवरऑल तुम्ही पाहू शकता, यामध्ये काही एवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे. बट तुम्हाला 5वा क्वेश्चन अँड राईट द स्ट्रक्चर ऑफ मिथिल, एक याचं स्ट्रक्चर पाहून घ्यायचा, हा पण एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. बट 5वा क्वेश्चन तुम्ही एक वेळेस चेकआउट करून घ्यायचा, बरोबर आहे. कारण की हिन्सबर्ग रिएजंट आहे आणि त्याबद्दल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. 2 मार्क्सचा क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन इज मोस्ट इम्पॉर्टंट. IUPAC नेम तसं तर येणारच नाही, ठीक आहे. IUPAC नेम तुम्हाला शॉर्टकटमध्ये 2 मार्क्सच्यामध्ये IUPAC नेम तुम्हाला येणार नाही, आलं तर 1 मार्काकरता येईल. देन 3 मार्क्समध्ये तुम्हाला ओवरऑल डिस्टिंग्विशचे जेवढे पण तुम्हाला दिसत आहे डिस्टिंग्विशचे तुम्हाला करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट अँड देन वन फायनलाइज तुम्ही पाहू शकता. एक तर एक्सप्लेन हा क्वेश्चन आणि एक्सप्लेन द हॉफमन्स डिग्रेडेशन, हॉफमन्स रिॲक्शन तुम्हाला येऊ शकते, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एक वेळेस ते पण चेकआउट करून घेसाल. लॉंग ॲन्सरमध्ये गॅब्रियल थॅलामेट सिंथेसिस हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. बेसिसिटीचा एक क्वेश्चन इम्पॉर्टंट येतो. देन वन हे थोडं गटरमन रिॲक्शन, सँडमेर रिॲक्शन, हे जे इम्पॉर्टंट रिॲक्शन दिलेले आहेत ना, ते तुम्ही एक वेळेस चेकआउट जरूर करायचा, कारण इम्पॉर्टंट ठरतात ते, ठीक आहे. काही रिॲक्शन असे येतात की तुम्हाला आता 2 मार्क्स किंवा 3 मार्क्सचा हा क्वेश्चन असेल, 4 मार्क्सचा असेल, तर हे क्वेश्चन तुम्हाला इन्क्लुडेड केले जातात 1 मार्क्स 2 मार्क्समध्ये. म्हणजे गटरमन रिॲक्शन लिहा किंवा त्याबद्दल थोडं एक्सप्लेनेशन द्या, सँडमेर रिॲक्शन लिहा, कशाप्रकारे रिॲक्शन होते, हॉफमन्स कशी रिॲक्शन होते, तर हे रिॲक्शन एक वेळेस तुम्ही 4 रिॲक्शन पाहून घेसाल, ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे गाईज, असं नाही की तुम्हाला 4 मार्क्स करता येईल, 2 मार्क्स करता, 1 मार्क्स करता येऊ शकतात. तर हे 4 रिॲक्शन मोस्ट इम्पॉर्टंट, एक वेळेस पाहून घेसा कशाप्रकारे रिॲक्शन होतात तर, ठीक आहे. चॅप्टर 14 जो की मार्क्स 3 ऑप्शन 4 म्हणजे विथ ऑप्शन 4 मार्क्स, ठीक आहे. नो मोस्ट इम्पॉर्टंट नाही आहे, पण काही काही असे क्वेश्चन बनतात जे तुम्हाला टिक मार्क करून देतो, ठीक आहे. 2 मार्क्सकरिता तुम्हाला ओवरऑल एक्सप्लेन द प्रिपरेशन, नो दिस वन नॉट इम्पॉर्टंट. डिफाईन, येस, डिफाईनचा क्वेश्चन 6 नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग स्ट्रक्चर, मेनली तुम्हाला हेच नाही येणार, ठीक आहे ना. दिस वन नॉट इम्पॉर्टंट, ओनली डिफाईन द एन्झाइम क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेन द ग्लोब्युलर अँड फायब्रस प्रोटीन विथ एक्झाम्पल हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्लासिफायमधला हा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. ज्यामध्ये खूप सारे येतात, जसे की मोनोसॅक्राइड, डायसॅक्राइड, मग असे जे क्वेश्चन असतात तुम्हाला हेल्पफुल राहतात, ठीक आहे. मोस्ट हेल्पफुल राहतात, कारण की हे क्वेश्चन तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केले जातात 3 मार्क्समध्ये, 2 मार्क्समध्ये किंवा 1 मार्क्समध्ये. तर हा क्वेश्चन करून घ्या 7, 8, 9. शॉर्ट ॲन्सर 3 मार्क्सकरता ड्रॉ तुम्हाला दिलेलं आहे हॉर्थ प्रोजेक्शन, ठीक आहे. तर हॉर्थ प्रोजेक्शन अँड डिफाईन कार्बोहायड्रेट हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हा करून घेसाल. अँड व्हॉट इज द ॲक्शन ऑफ दिस रिएजंट, नो दिस वॉज नॉट इम्पॉर्टंट. तुम्हाला सेकंड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, थर्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. अँड देन वन तुम्हाला इथे प्रोटीनबद्दल विचारलेलं आहे अँड कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. हे 3 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. पुढे जाऊया लॉंग ॲन्सरमध्ये. तर लॉंग ॲन्सरमध्ये तुमचा एकच क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, ते डिफाईन द कार्बोहायड्रेट. एकदा तुम्ही मोनोसॅक्राइड पण बघून घेजा आणि हे क्वेश्चन थोडे ओके मॉडरेट टाईप आहे, तुम्ही इझिली एक वेळेस वाचून तुम्ही रीड करून समजून घेऊ शकता. देन वन लास्ट चॅप्टर, चॅप्टर 15 इंट्रोडक्शन ऑफ पॉलिमर केमिस्ट्री. 3 मार्क्स 4 मार्क्स नॉट मोस्ट इम्पॉर्टंट, लेकिन आपको शॉर्ट आंसर 1 मार्क्स के लिए और आपके MCQ देख लेने हैं, ठीक है. फिर 2 मार्क्स के लिए यहाँ पर देख लेते हैं क्वेश्चन इम्पॉर्टंट कौन से बनते हैं. सगळ्यात अगोदर नंबर 1 मोस्ट इम्पॉर्टंट, 3 मोस्ट इम्पॉर्टंट राइट द प्रिपरेशन, 5th नंबर क्वेश्चन इम्पॉर्टंट, अँड देन वन आपका यहाँ पर क्वेश्चन बनता है 6th नंबर थर्मोप्लास्टिक अँड थर्मो सेटलिंग पॉलिमर. अँड फायनली एक्सप्लेन इथे तुम्हाला एक्झाम्पल विचारले तर हा क्वेश्चन तुम्हाला पाहायचा आहे, ठीक आहे. चारच क्वेश्चन इथे बनलेले आहेत, ठीक आहे. ओनली 4 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट 2 मार्क्स के लिए 3 मार्क्स. तर 3 मार्क्ससाठी विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशन तुम्हाला करायचं आहे. एक्सप्लेन पॉलिमर को पॉलिमर तुम्हाला दिलेलं आहे ठीक. आणि फायनली एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. एक वेळेस फायबरबद्दल थोडीशी माहिती आणि डेफिनेशन पाहून घ्यायचं आहे. आणि फायनलीज 1, 2, 3, 4 हे 4 क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट, ठीक आहे. तर फायनली गाईज ओवरऑल 4 मार्क्स के लिए तुम्हाला येथे दिलेले आहेत. एक्सप्लेन रिॲक्शन इन्वॉल्व इन द रिॲक्शन नॉट काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. चॅप्टर 16 पण आहे, ठीक आहे. 3 मार्क्स आणि 4 मार्क्स
साठी तुम्हाला चॅप्टर लास्ट चॅप्टर आहे आणि फायनलाइज यामध्ये पण व्हेरी शॉर्ट आन्सर एक मार्क्स करता तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला शॉर्ट टाईप क्वेश्चन तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत थेरॉटिकल, ठीक आहे. थेरॉटिकल जे जे तुम्हाला ओवरऑल करायचे ते करून घ्या, दोन मार्क्स करता जास्त इम्पॉर्टंट नाही यायला म्हणून, कारण की एक मार्क करता जास्त इम्पॉर्टंट नाही आहे चॅप्टरला, ठीक आहे. तर नाही केले तरी चालेल, दोन मार्क्स करता ओवरऑल तुम्हाला ओनली येते. काही तुम्हाला राईट वन एक्झाम्पल ऑफ सेफर सॉल्वंट अँड हजार्डस सॉल्वंट या टाईप क्वेश्चन येऊ शकतो. आणि हा जो प्युरिफिकेशन हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तीन नंबरचा क्वेश्चन, चार नंबरचा क्वेश्चन. अँड हे डिफाईन एक वेळेस पाहून घेसाल, ग्रीन केमिस्ट्री काय आहे आणि नॅनो केमिस्ट्री काय येऊ शकतं. राईट आन्सर तीन मार्क्स केली आहे, तर तीन मार्क्ससाठी विद्यार्थी मित्रांनो राईट एनी थ्री ॲडव्हान्टेज. हा क्वेश्चन इझी, हा एक क्वेश्चन इझी आहे, हा एक क्वेश्चन पाहून घ्यायचा आहे तुम्हाला. देन वन टाईप तुम्हाला या टाईप क्वेश्चन येऊ शकता, म्हणून हे तीनही तुम्हाला डेफिनेशन टाईप किंवा त्याबद्दल थोडीशी माहिती. ग्रीन केमिस्ट्री वरच बघितलं आपण ना, देन वन. त्यानंतर गाईज एक्सप्लेन एनी थ्री कॅरेक्टरिस्टिक फीचर नॅनो पार्टिकल तुम्ही इझी सॉर्ट आउट करू शकता. देन डिसॲडव्हान्टेज तुम्ही इझिली लिहू शकता. यामध्ये तुमचे हे दोन क्वेश्चन कवर होणार आहे, ग्रीन केमिस्ट्री, ॲटम, देन ॲटम इकॉनॉमी एक वेळेस तुम्हाला पाहायचं आहे. अँड थ्री प्रिन्सिपल नाही पाहिले तरी चालेल, बट वरचे क्वेश्चन तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट. लाँग आन्सर क्वेश्चनमध्ये तुम्हाला येथे जास्तच भर द्यायचं काम नाही आहे, कारण की ओवरऑल जास्त मार्क्स याला दिलेले नाही आहेत, त्यामुळे एक क्वेश्चन तुम्ही पाहून घ्यासाल ओनली फर्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. देन वन फायनली तुम्हाला डिफाईन दिलेलं आहे, डिफाईनचा क्वेश्चन तुम्हाला एक दोन मार्क्ससाठी हेल्प खूप महत्त्वपूर्ण राहू शकतो, म्हणून नॅनो मटेरियल अँड नॅनो टेक्नॉलॉजी तुम्ही वरती पण पाहिलेलं आहे, डेफिनेशन आणि थोडे एक्झाम्पल तुम्हाला पाहायचे आहे.